पकड़ी अंडी पिल्ले लपड़ी सपड़ी बाता जो तो समझो लागे स्वताला बल्ला मोटा नेता हे गावाकडचे अंडे पेल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजो लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मारद दडी चांडा चौकडी चांडा चौकडी अयो पोपटरा काय म्हणताय कस काय बसली मका ह्याला एक नंबर तात्याराव माणूस जरी उभा राहिला तरी दिसत नाही दोन मिन महिना आपलं कंच खायला पोपट्यान महिने काय करतो मका तास नाही आपलं कंस खायला आलतो तुम्हाला काय वाटलं बोलतोच वाटलं मामाच्या काही बघायचं का म्हणतो आम्ही आलतो तात्या गहू मी तुमचा आहे काय मग कसा बसलाय काय गहू बसलाय राव तात्या एक सारखंच बसलाय ना राव सगळं जिकडं तिकडं आपलं शेतीवर लक्ष असत लक्ष आहे तुमचं लक्ष आहे शेतकरी माणसं आहेत आपण आपण आहे खरी गोष्ट खायला कोण घालतो आपण म्हणून आपल्याला शेतकऱ्याला काय म्हणतात अन्नदाता हा ते जगाचं माहित नाही पण तुम्ही तर आम्हालाच घालता ना खायला वाडा बाबी आला तात्या ते मी ऐकले ते किराणा दुकानात आता म्हणले दारू भेटणार काय अरे दारू नाही रे मग वाईन 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 नाही पोपट्या चल वाईन असते ती वाईन म्हणजे काय असते ती म्हणजे दारू सारखीच असत ते पण ते दारू जरा जास्त चढती थोडी चढती म्हणजे असं असत ते असं असत का म्हणजे कमी चढती का अरे कमी चढती ती थोडीशी असं म्हणजे दारू नाही ते पण दारू सारखीच आहे मग कमी चढती जास्त चढती मग दारू झाली शेवटी अरे ते वाईन दारू आहे का नाही याच्यावर सध्याला अख्ख्या महाराष्ट्रभर वाचवलंय तुमचा का अरे माझं कसं वाचलं मग म्हणजे लोकांचं चाललंय बाबा तज्ञांचं कोणी म्हणते हे दारू आहे का नाही कोणी म्हणते नाही एक जण तर म्हणतोय मग वाईन पिल्यावर गाडी चालवल्या आरटीओ धरतील का काही नाही लोकांनी विनोद पण चालू केला नाही नाही तुम्ही म्हणले महाराष्ट्रात वाद चालला आता म्हणलं तुम्ही मी महाराष्ट्रात म्हणलं तुमचा मी वाद चालला असेल ते एका प्रकारे काय माहितीये का तर काय सरकारचं धोरण नेमकं चुकीचं आहे का बरोबर आहे हे लक्षात यायला अजून थोडा टाईम आहे बघू आता काय सरकार निर्णय घेतला जाऊ दे ते आलंय कानावरती बातमी अजून काय तसे ते सुरू नाही झालं निर्णय तर घेतला बरोबर बरोबर आपल्याला काय करायचं तात्या आपण कुठं दार पेतोय तुला आता ते लोक म्हणतात लोक म्हणतात म्हणलं तेवढा वागायो चला हे जरा म्हणलं फेर फटका मारावा मस्त नाही नाही लक्ष असलं पाहिजे शेतीवर इकडे येत जा का मग आला ना नाही माझी नेहमी चक्कर असते मका ते कणसच खायला ये बाकीचं काय नाही चालतं चला 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 आणि तात्या ते मध्ये भागात उंदरांनी बिल पाडले बरं का उंदरांनीच पाडले का पण हा नाही उंदरांनीच पाडले चालते अरे दोन चार दिवस स्वतःच कुठं तो काय माझा बाप तुला सगळं सांगायला यारला का असं चिडतो का अरे जोडीदार आहे म्हणून बोललो बाबा अरे काळजी वाटत तिला का सासरवाडीला गेलो होतो अच्छा सासरवाडीला गेलतास बरी आहे का सासू नाही सासू सासरे बरे आहेत ना तुझ तुला काच चौकशा पडल्या त्या सगळी चांगली येते त्याकडं मला कसली चौकशी पडते आपली माणुसकीच्या खात्याने विचारतो बाकी दुसरं काय नाही माणुसकीचा जळू द्या मारू दे परवा दिवशी गेलो होतो सासरवाडीला तुला सांगतो सासूचा फोन आला सकाळच्या परी पाहुणं म्हणली काय परिस्थिती कसल्या या चिकन करते हा एकट्यालाच बोललो होतं काय एकट्याला तर काय गाव बोलवलो एक नाही म्हणलं मी पण आलो असतो तुझ्या बरोबर आलो असतो की आमचे काय माजली नाही ती सासरवाडीची टेंगळ्या तुला खाया घालायला सासरवाडीला निघालो कुठं गाडीला घोडा आपल्याकडे बापूची गाडी घेतली शेजारच्या पेट्रोल टाकलं तीच 30 रुपये मध्ये तुझ्या बापाने गेलता काय तिकडं टाकी फुल होती आधीच आधी होते काय फोकाडचं जायचं सवय ना खायचं आपल्याला तरी टाकलं तीच सासरवाडीला थाटात गेलो गोगल बिगल टाकून काय आता म्हणलं गेल्या हाडकच भेटणार आहे ती हड्डीच हड्डी म्हणजे कसं का हड्डी अरे हड्डी अच्छा मटण होत थोडं तर घेऊन यायचं का मला अरे कशाच ऐकून तर पुढचं सासरवाडीला निघालो अंगणात पोचलो पावल पुढे टाकला की दोन तीन तांबे अंगावान माझ्या काना काना अंगावर आलो मग म्हणजे का पाणी कसलं आलो अरे खप खपात तांब्यान भांडी अंगाव यायला लागली माझ्या कर का
आराय की परत पाऊल मोहरा टाकला परत दोन हांडा अंगाव हांडा तोंड फुटला असत माझ नशीब माझी लहानपणी कराटी झाली असं असं करून कस तरी चुकावला मोहरा पाऊल टाकला आय काय मरणाची ह्यांची तुडवा तुडव सासूजी सासऱ्याची आईला तुझ्या सासूला लय चेचलं असेल बरं का सासऱ्यानं आणि चिचली पाहिजे का तुझी सासू आहे अशी चिचली पाहिजे मस्त पिके खपाखप आणली पाहिजे झालं का चिचली ना अरे सासऱ्याने सासूला सोड सासूने सासऱ्याला कुत्र्या चेचलंय मरणाच असं आहे काय मग आईला सासू डेंजर राहिला का तुझी अरे आता भांडण मिटतेली मग मिटतेली मी आपला असा उभा राहिले दारात ह्यांची भांडणच मिटणार ते अजिबात मग आता पाऊल टाकावं तर भांडी आगाव येते ती बरोबर आता म्हणलं ह्यांच्या घरातली भांडी संपस्तोवर घरात काय पाऊलच टाकायचं नाही मग मग कशी बशी भांडी संपत आली तेव्हा सासूने आवर्त घेतलं नाही तर सासू माहितीये ना कसं हात्यार आहे डेंजर नरड्यावचा पाय दिला ना घोट सुद्धा पाण्याला मागून द्यायची नाही अरे अर्धा तास दारात उभा राहिलो कशी बशी हातापाया पडून यांची भांडण मिटली आज गेलो तो लेका मग पाहुणे या बसा थाट काय बारी गय आपला त्यांना वाटलं मी काय बघितलंच नाही मला माहिती घ्यायचं रामायण सगळं ह्यांच्या भांडणात ती गुरु उपाशी काय आणि गेल्या ह्यांची पळापळी मटणाला मटण होत मटण आणलं लगेच सासऱ्यानी सासूने आणि गुरु उपाशी खाया सुद्धा मी बघ घातलं पाणी सुद्धा मी पाजलंय गुरांना त्या कुणाला गुराला गुरांना सासऱ्यानी मटण आणलं कचकावलं की मी अर्धा किलो मटण असं जा घ्याव काय आणि जाऊ का म्हणलं आग्रह करते ती राह म्हणून आणि तिथं ए बाबा म्हणलं तुमच्या दोघांच्या भांडणात माझा खून पडायचा इथं मापला मी निघून जातो नाही नाही म्हणली सासू राहायच लागल तुम्हाला असं हा मग कशा बशा इनवण्या करून निघून आली बाबा असं वय हे सासूच सासऱ्याचं माझ्या काय काढणं गो लय खतरनाक अवजार लयच फजिती झालेला का तुझ्या लय मारणाची फजिती बाबा हे पण ती जाऊ दे मी ऐकलंय खरंय का काय रे किराणा मालाच्या दुकानामध्ये दारू मिळणार आहे म्हण माझ्या पण आलंय उडत उडत का ना पण दारू नाही ती वाईन भेटणार आहे वाईन 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 म्हणजे काय अरे वाईन म्हणजे दारूच असते कमी टक्क्यातला असते ती असं आहे काय ते टक्केवर माहितीये का जास्त चढली जास्त टक्क्यातली कमी चढली कमी टाक्यातली असा फरक आहे त्याच्यात आपण ती दारूच ना पण शेवटी अरे त्याच्यावर तर वाद चाललाय सगळ्या दुनियाचा हा त्या अजून ठरायचंय आणि जवळपास ती बातमी कळली का नाही तेव्हा जेव्हा जेव्हा आलाय आज वाईन भेटली तर काय फरक पडतोय पण उद्या दारू चालू होईलच ना कधीतरी रुपयाला सामान आणताना एखादी अर्धी बाटली खावा येईल सामानात उदारीव बरोबर आहे किराणा मालाच्या दुकानात जायचं म्हणायचं छटक दारू द्या छटक वाईन द्या छटाकाव खेळ कर कशाला 100 रुपये घालून पेट्रोल झाडून जायचं हितात लगेच जायचं बाटली माला सराजी घरी येऊन उसात लावून मोकळं आईला रंगा दारूचं नाव काढलेला का जरा पिऊ वाटायली जरा चल की पाच की जरा मी हा मी काय एवढं जागीर दारू पाच आहे असं नाही का काय बाबा चल आपल्याकडे आहे की आपल्याकडे पण आहे मग काय अल्ला काय मग टेन्शनच ना चल दारू लाव दोघा मस्त पैकी कार्यक्रमच करू चालतंय चल चल ओके आपल्याकडे बिले पैसा असतोय बर का अरे म्हणून तर तुला सोडत नसतोय मी आता काय बाई डोक्याला नुसता ताप आहे रिकामा असला नवरा मिळाला ना काय वाट लागती सगळी आयुष्याची माझ्या एकटीचा संसार आहे मलाच करायचंय सगळं तुला उठवळा तिकडं मरजा खपजा चालली माझी भाजी हो वहिनी तिची काय चुकी नाही मीच तिला सांगितलं होतं काय म्हणत आहे तुम्ही बी लागलात मस्ती घ्यायला अहो मी म्हटलं जरा तरी चेष्टा करावा जरा तुमची कसली चेष्टा कसलं काय सांडली भाजी सगळी वहिनी काय करताय हे काय भाजी खुडायला लागली संध्याकाळची सोय एवढं उन्हा करायचो मग आता काय करायचंय शेतकऱ्याला कसलं आलंय उन्हा कसलं काय करायचं काम धंदा भाजी बनवणार आहे का हा मग मम्मी बी येते वाटलेलंच मला मला लय झालं नाही तुला बोलवायला बरं जेवण येऊन केलं का नाही अहो कसलं जेवण आणि कसलं काय आता हे काय हे झालं की करण थोड्या वेळ बरं 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 चालते तुम्ही कुठे इकडे आई याडा तुला मला इथं बोराचं झाड आहे चल बोरा मोठी बोर आहेत नुसती बोरच खा
नुसतं खायला येते, नुसतं खायला येते, काय करायचं सांग द्या बहिणी. करते आपल्या जीवावर आईस, करू द्या की मग थोडीफार. तुमच्या डोक्याला बरं ताप आहे. आणि तुमचा दिवटा कुठे गेला? आमचा दिवटा कधी असतोय घरी, काय सांगायचं तुम्हाला. उग मला कसा झालंय, काय करून काय नको, मला वैताग आलाय. पण आता काय रिकाम, आता डोक्याला झंझटच झाली तुमच्या. झंझट आव लय झंझट आहे. बर बर बर. अहो बहिणी, तुम्हाला बातमी कळाली का? काय हो? अहो किराणा दुकानात दारू भेटणार आहे. अगो बाय 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 बाय. दारू? हा अहो, म्हणजे दारू म्हणजे तशी नाही, ती वाईन भेटते ती दारू सारखीच असते. पण मला असं म्हणावं लागेल की जरा वाईन आणि दारू बहिणी बहिणीच. बहिणी बहिणीच? हा. काय करावं बाई, आता आमच्या ह्यांचं तर फावलंच. मग आता येतच नाहीत घरी बघा, त्या दुकानातच पडिक राहत. आता ती होणारच आहे. आता ती काय झालेली, पेतड लोक काय करणार माहिती का? पाणी कमी पण ती वाईन जास्त पिणार. लय डोक्याला ताप आहे, ती वाईन का फिन. त्यांनी माझा अजून वाट लागायची काम. तुमचं दिवाळ आता काय, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. दिवाळ म्हणजे आता मला काय करावं लागेल माहिती का? किराणावाल्याला सांगून ठेवावं लागेल. बाबा ह्यांच्या जवळ काय किराणा देऊ नको, मी आले तरच किराणा दे. हा नाही तेवढं सांगून ठेवा, नाही तर काय. तर तुमचं हाय मग. हा आणि माझं त्यात लॉलीपॉप ही सांगा. तुझा लॉलीपॉप जाळा झाला तुझा. जा बरं जा, तुम्ही करते माझं. हा वहिनी वहिनी जा तुम्ही पण लवकर घरी. हा ही महिनी एक का नाही काय बाई, त्या मोहना ताईच्या डोक्याला ताप. काय मग पोपटरा बोला, कुणीकडे गेलती? आपण सगळं सगळं कुठे असतो? कुठं पाहत्या? अरे वडापाव खाल्ल्याशिवाय, प्याण्याशिवाय, झोपण्याशिवाय आपल्याला काय आले का आयुष्यात? शेठ दुसरं काय आयुष्यात? तात्या काय म्हणली? तात्याने आमचा जाळण धूर सगळंच काढला ना. ते काय ते काय काय ते भाटे का पाटे काय तो भाटे भाटे. हो तात्याने कसला त्या विषयावरून जाळ काढणार राव. तो भाटे आपल्याला फाट्या मारून निघूनच गेला. मग काय त्याने त्याच्या आईला तात्यात मला असले खवळले. तात्याने सक्त वॉर्निंग दिली मला. काय म्हणले? म्हणली त्या जारशेच्या दिले नादी लागू नको. मग म्हणले असते चेष्टेत. पण भाऊ आपण आहेत म्हणून तुम्ही प्रत्येक वेळेस आपण प्लान सांगतो. ठीक आहे भाऊ, मार खातो आपण. पण अपयशी यशाची पहिली पायरी असते. अशा पाच पंचवीस पायऱ्या चढून आणले तुम्ही आम्हाला. जिना झाला ना आपला. मग आता बरं गणेश, अरे ते तात्या म्हणलं ते पेपर मध्ये काहीतरी न्यूज आली. ते दुकानामध्ये ती काय म्हणते ते दारू काय ती मिळणार आहे? पोपटराव दारू नाही, मग त्याला वाईन म्हणतात. वाईन काय असतं माहिती का? वाईन ही फळापासून बनवलेली असते. वाईन मध्ये अल्कोहोलचं प्रमाण प्रचंड कमी असतं. आणि त्यानं काय होतं, दारूपेक्षा वाईन ही चढत नाही. म्हणजे तुम्ही दारू जर पिली तर दारू तुम्हाला लय चढते, आणि वाईन जर पिली तर तुम्हाला वाईन कसलीच चढत नाही. ओ आय सी, असं आहे तर. येस येस येस. पण मला काय घाटा कळलं नाही. मग आय सी काय करू लागलास? मला खरंच काय कळलं नाही, ते अल्कोहोल बिलकोल काय ते म्हणले कळलं नाही मला. तुम्ही आता बघा पोपटराव, सरकारनं वाईन विकायला परवानगी दिली किराणा दुकानात. मस्त पैकी पैसा कमवण्याचा चान्स आलाय आपल्याला, पैसा कमवण्याचा. म्हणजे कसं काय? आपल्याकडे एक प्लान आहे. काय? आपण किराणा दुकान टाकणार. आपल्या गावात पाच पंचवीस आहे दुकान आहे गिराव. पोपटराव करते ना छोटी बात. म्हणजे काय करायचं, किराणा दुकान टाकायचं. आणि किराणा दुकानात आपण वाईन विकायची. वाईन म्हणजे ती दारू. दारू वाईन वाईन. पुढे चालून जर सरकारनं परवानगी दिली दारू विकायला तर पैसाच पैसा ना. माझा असिस्टंट ठेवतो, नुसतं दारू द्यायची, पैसे घ्यायची, द्यायचे घ्यायचे, द्यायचे घ्यायचे. आमचे कधी द्यायचे? देऊ ना राव, आता दारू दुकान टाकलं असं म्हणून आम्हाला लटकवलं. प्रत्येक स्कीम मधलं तुमच्याकडे पैसे असे उधार काढले तर पाच पंचवीस लाख रुपये तुमच्याकडे निघतात गणेश शेठ. माझे जाऊ दे ना, आता चालायचं दादा छोट्या मोठ्या गोष्टी. तर अहो पण गणेश शेठ काय झालं मलाही कळत नाही. आपल्या प्रत्येक पिलेनी घ्या ना, त्या मुनीने हाणून पाडल्या. त्या मुनीने मजी लय तारा सांगले राव. ए पोपट राह बाग, त्या मुनीचं नाव मायापाशी घ्यायचं ना. त्या मुनीचं नाव मायापाशी घेतो ना, मी नस अशी फन 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 करते माहिती का? कसली नस? डोक्याची उठते माहिती का? होय ना. त्या मुनीन काय माहिती का, चार चौकात तिला काय बोलता येत नाही. काय आपण ना गणेश शेठ कसलं हाणलं त्या दिवशी? तुम्ही तर ढसा ढसा रडायला लागले मायापाशी त्या दिवशी. कुणाला सांगितलं नाही? मी सांगतो का राव, दोन चरणाला सांगितलं ताच्या सकट. असं नको करू. बरोबर. पण तुला सांगतो काय, त्या मुलीला आता धडा शिकवायचा आहे. म्हणजे कसं काय? कसं काय म्हणजे आपल्या डोक्यात एक प्लान आला. आता आलाच का प्लॅन? मग हा प्लॅन सक्सेस ठरणार. कसं काय करायचं माहितीये का? आपण रंगाला दारू पाजायची. बर, आता किराणा दुकानात भेटायला लागली. कारण करायचं रंगाला दारू पाजायची. आणि रंगाला म्हणायचं तू आता मुलीला जाऊन शिव्या दे. अहो पण गणेश तुम्हाला काय झाले शिव्या द्यायला? पोपटराव त्याचं काय असतंय माहितीये का? शहाण्या सुरत्या माणसांचं बाई माणसाला शिव्या दिल्या तर लोक काय म्हणतील, येऊन हाणतील ना. पण तिथं एखाद्या बेवड्यानं दारुड्यानं शिवे दिली बेवडे ती. हा खरं गणेश शेठ, आता म्हणजे समजा हे भारकाव असा जर रंग्या तुम्हाला म्हणला तर तुम्ही काय म्हणणार? बेवडे ती. हे हराम खोरा असा जर रंग्या तुम्हाला म्हणला तर तुम्ही काय म्हणणार? बेवडे ती. हे नालायका असा जर रंग्या तुम्हाला म्हणला तर तुम्ही काय म्हणसान?
असं म्हणून आतापर्यंत मला 300 व्या दिल्यास आधी आता आपल्याला रांगाला घातलं पाहिजे. चला 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 चला. दमन खाए कसा जोर चढला तुला रे. पन्नास टाकलं तुला काय मी काय वाटलंय काय रोज माझ्या पदरची पेत लाज वाटत नाही तुला. पन्नास टाकलं घ्या छाती बाहेर काढून माझ्या पुढे ना डांगडी करायची. तुला सांगतो रांग्या आपण आपण बोकळ शेट माहितीये आम्हाला शेट तुझं करणी काय म्हणला तुझी लय मोठी करणी बाबा. आपण काय असं तसं नाही मग कसं आहेस तात्या सुद्धा आपल्याला असा टर होत कसं होतो टर होतो कोण तात्या तुला सांगतो सांग. दोन मर्डर करून आलोय मी दोन खरं काय तुला काय मग मी काय खोट बोलत काय बाबा आला दोन मर्डर करून आला तिसरा खर्ची लिहित दोन मर्डर कुणाचे केलेत कोणाचे बायकोचा माझ्या तुझ्या बायकोचा तू मर्डर केलास तुला काय वाटत थांबड बघा जाऊन केला माझ्या का बाप्पा जायचं केला असेल दोन मर्डर केलं चल का अडचण आहे तुला सांगतो सांग. मी काय बाहेर बिर नाही मग दोन मर्डर पचवण्यासाठी आपण बाहेर पण केलेलं आहे असं केलंय शिवाय काय पचवण्यासाठी दोन मर्डर काय झालंय बाहेर तुला सांगतो बायकोचा मर्डर हा असं मुंडक कापलं काय कापलं मुंडक कस अस आणि मुंडक फेकलं तिकडं कुठं तिकडं काय फेकलं मुंडक आणि दुसरा मर्डर कोणाचा केलाय माहिती का कोणाचा तुलाच घातलं का खूप सुन तुझ्या मायला तुझ्या खुनावतो तुला इकडे कुणी बघाल म्हणून असं सांगते मग मला हा बायकोचा पंटर बायकोचा पंटर बॉयफ्रेंड तिचा म्हणजे तिला पंटर होता काय मग तू काय करून आता दोन वर्ष तिने पंटर ठेवस तर काय करत होतो गड्या मी तिच्यावर वॉच ठेवत होतो वॉच वॉच ठेवत होता काय ठेवत होतो वॉच कोणावर बायकर तिचे तरी काय चुक या म्हातारा खाड झालंय वयाने करते ती बराबरच करते करते नाही करत होती तिला असं असं कापलं असं तुकड केलं असं चिचून चिचून मारलं असे बाबा लट लट कापाय लागले खरं काय काय बाई केवढा उन्हाचा कार झालाय पण आता काय एवढी भाजी झाल्याशिवाय काही जायला यायचं नाही या गणेश का वहिनी बाई पोपट भाऊजी अध्यक्ष बी काही काय नशिबी आलंय तुमच्या एवढी सुंदर सोन्यासारखी पोर आणि काय करते भाजी घुडी कुठे पाहिजे ती वहिनी राजमहिलात काय बोलायला लागलात खरं तेच बोलायला लागलं एवढं नशीब आहे का माझं राजमहिलात जायचं ना ते बी आहे मला मग नवरा दादा बी एवढा नशिबी आला तर तुम्ही तरी काय करणार काय करणार कुठे आपले पती 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 गाव भर बोंबले थेंडत्यात करतात का उचा पती हात घाला मुद्द्याला हात घाला कुठे गेलेत कुठे गेलेत ते कधी असतात जागेवर एकट्यालाच राहतो मला काम करायला लावलं राव मला लई वाईट वाटलं का वहिनी तुमच्या असं जीवनात काय तुटतंय आमचा माहितीये तुमच्यासाठी काय तुम्हाला तसं आता आम्ही खुडू लागलो असत आमच्या मागे बी लई काम कुठं गेले ते सांगा अहो मला माहिती असत तर मी नसते का गेले शोधायला तुम्हालाच कुठं दिसलं तर मला माझ्याजवळ पाठवून द्या मला आलाय वाईता उन्हाचा नुसता काय सांगू आता वहिनी लेऊ नाही करायचं तापू नका टेन्शन घेऊ नका आम्ही आमचं शोधतो महत्वाचं काम आहे त्यांच्याकडे महत्वाचं काम मग त्याचं काय माहिती का अख्ख्या गावात ते काम फक्त ते एकटाच करू शकतो इतका जबाबदार माणूस आहे माझी जबाबदारी पेलवत नाही घराची जबाबदारी पेलवत नाही जबाबदारी पेलवायची का अहो असं कसं बोलता वहिनी अख्ख गाव एकीकडं रंगा शेटी एकीकडं काय पडलो जाऊ दे पोपट टाइमपास करू नका बरोबर चला मग वहिनी हा बरोबर चला आपलं इकडे जायचं करा महत्वाचं काम म्हण इथं माझं काम आहे ना माझा नवरा आणि ह्यांचं महत्वाचं काम आहे एक दिवशी पुण्याला चाललो होतो पुण्याला कुठं पुण्याला
किती दिवशी? एक दिवस असं हे असत ना, काय असलं? टोल नाका, टोल नाका तिथं थांबलो होतो. कुठं? तिथं. कुठं? टोल नाक्यावर. आडवं लावलं ना मला असं सेटर. शेटर काय लावलं? शेटर. मी काय कमी काय दमकी? कुठं होतो मी? टोल नाक्यावर शेटरवर. शेटर लावलं आणि आपल्याला पैसे मागत होता. काय मागत होता? पैसे. कुणाला मागत होतो? आपल्याला. मला माझी तुला मग मला पैसे मागले. मी का घाबरतोय का? असं काय उतरलो आणि असं काय आपली रुबाब धावला. त्याला काय धावलो? रुबाब. कोणाला? त्याला. आणि असं शेटर उघडलं निघून आलो. काय केलं? निघून आला. तुला काय वाटलं? काय मार का मशीन बोल घे तोंडाला. कोणी ऐकल म्हणून बोलतोय. ऐकला सांगतो अजून सुद्धा भर ना थोडी भर. काय भर? कशाला नेट आणि बोंबालतीस काय माहिती एवढा भर भर भर. आणि कुठं ते दारू होत ना? दारू चापया का आधी वाचला उडा. तुमच्या बापाने घातलं का ती काय घरी घेऊन जायचं का तुला? बर 50 रुपया दिले ते हातात ठेकले ठेवले ते आणि हे तर बाजीरा की थाटा तिवर घरी तोकडा मिळते. कसं आले तुम्ही? कोण आहे? तंटे मुक्ती अध्यक्ष. मी घंटा मुक्ती अध्यक्ष. घंटा नाही तंट. कमी काय खायला राहिले बघ सुरदार राहिली. यांना काही देऊ नको. आज हात काढ. अरे त्यांनी पैसे नाही आणला नाही कर. का माझं बोलाय आम्हाला यायला नाही नाही का बाबा? थाटतो मी. आमची माताची मीटिंग चालली. तुमच्यासाठी स्कीम आहे महत्वाची. आमच्यासाठी काय तुमच्यासाठी सांगा. त्याच्यासाठी म्हणजे काय? मी नाही काय. किरकोळ लोकांचं काम नाही ते. अरे बैल आज लय तापलाय त्याच्या नादा लागू नको. मी निभार टोल खाल्ल्या तुझं तर मरचिलच. चुका बोला की एक मिनिट. काय तुझं? जर्सी गाणे. आता काय जर्सी हाबरेट बिबरेट काय आज एक असू दे. रंगाला कोणतं बी काम सांगायचं आधी आपलं परमिशन घेतलं पाहिजे. कारण आपण त्याचा गडी तिच्या आईला रंगाने गडी ठेवलाय. आईला कुकुजेट लोक बाहेर ठेवते त्याने गडी ठेवला. गडी नाही गडी म्हणजे पर्सनल माझा पिए. अच्छा अच्छा म्हणून तुम्ही दोघं इथं पिए का? पोपटराव मुद्द्याला हात घाला. त्याचं कसं माहितीये का रंगा शेट? म्हणजे विषय असं झालेला आहे. त्याला वाटलं मी मुद्द्याला हात घाला म्हणजे त्याने चकण्यात हात घातला. बरं जाऊन द्या पॉइंट मुद्दा बोलतो. रंगा शेट तुमच्यासाठी स्कीम घेऊन आलोय आम्ही. आमच्यासाठी फायद्याची गोळ लावायचं बघा रंगा शेट. फायदा फायदा करतो का डायराव? ह्याच्या नादाने दहायला मार खाल्लाय तुझ्या नादा. कुत्र्या का आमची रुपये तडवायची आम्हाला? त्यांचीच ऑफर आहे गणेश शेठ. सांगा ऑफर. असला भारी प्लान आहे ते फक्त तूच करू शकतो. मीच. मग अख्ख्या गावात एकमेव जबाबदार माणूस म्हणजे कोण आहे? मग रंगा शेठ. गाव एकीकडे आणि अख्ख्या बाजूला एका एकीकडे रंगा शेठ. दारू काय विषय माहिती का? तुला पाहिजे तेवढी दारू पसतो. मैशीन तेवढी दारू पसतो. मग फक्त रातच्याला मोनीला जाऊन शिव्या द्यायच्या. का म्हणजे? अरे जवा बघा तो भेटलं कशात बी आडवत चलती. आडवत चलती इथं तिथं गेलं की आपमन करती. आपमन केलं तर काय वाटत नाही? डायरेक्ट त्याशी मारलं राव मला. ही जरा बोबट रावला. हा मग आयला त्या दिवशी तर मुनीने असा एक ठोका टाकला ना चमचा भर तरी मुतला असेल आदेश. पटराव तू सांगायचं नसते. सांगायचं नसते. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. मुनीला जर शिव्या द्यायच्या म्हणलं आपण नाही. गोकुळ शेठ तुम्हाला असते असतो कशाला ते मुनीला?
माझा पर्सनल पीएस मुनीला मिशी देणार, माझा लेडीजचा हिसाब बाकी तिचा, मला उत्तर कुठं आलं अजून कशाचं? हा तर माझं काम पर्सनल, तुम्ही रंगाशेट तुम्ही काम करा दे, जबाबदारी दे बाका रंगा, तुला म्हणशील तेवढी दारू पाजणार आहे, पण आज रात्री मोनीचा अपमान केल्याशिवाय तुम्ही काय काळजी करू नका अध्यक्ष अजिबात, हा पैशाचा इडा मी उचललेला आहे, इडा नाही किडा आहे, किडा किडा आहे का? कधी सांगायचं नरड्यात गेले सांगितलं गेला, चला मोहीम फत्ते होणार आहे म्हणा, नाही नाही म्हणजे रंगा शेट काम डन करून टाका, विषय नाही, चला येऊ बघू काय, चला अध्यक्ष चला जा, चला जरशा उद्या डाब्या पार्टी ते माहिती आहे ना कार्यक्रमाचं? शंभर टक्के नाही तर टीची गेली ती मारू दे, कुठं होतो मी? पुण्याला, पुण्याला आलो होतो, हा पुण्याला, पुण्याला आलो होतो, पुण्याला आलो, कुठं गेलो? बालगंधर्वला, कुठं? बालगंधर्वला, तिथं नाचणारी होती, तिला 2000 रुपये दिले, किती? 2000 रुपये दिले कोणाला? नाचणारीला, माझी 7 लाखात तुला इथपर्यंत होते बर का, म्हणजे का मागायला निघाला काहीच नाही, नाही मला सांग कोणाला शिव्या द्यायची सुपारी कोण दिली तुला? अरे कोणी दिली होती तुझ्या मायला, तुझ्या जर्शने नाही का दिली? हो जर्शने दिली होती ना का, तुला 10 रुपयाला पैसे दिले, तिला शिव्या द्यायला सुपारी दिली, मग मी कसला तुझ्या मध्ये येऊ? तुला काय खाया पिया घासणार नाही नाश्क्या? पण मला मी आहे ना, आहेस का तू? मी हाय ह्या झाडाच्या माग लपून बघतो, चिपड घालून ह्या झाडाच्या माग बस, आणि मला ते फसायला मर, अरे ह्या वाघाला आवाज मार, वाघ एक मिनिटात हाजीर आहे, बिना शेपटाचा वाघ आहे मिनिटात हाजीर आहे, की मिळला का? हाय की मिळला का? असू दे फाकडा एकटा खंबीर आहे तिला, आजची पाहिरा उलटी पालतीच करतो बघ तिला, ठीक आहे, पण ऐक जर मला काय कंट्रोल झालं नाही तर तेवढं वाचवाय तरी येतील ना, अरे पोचवाय येतो की तुला, पोचवाय नाही वाचवाय ना, येतील ना व्यवस्थित का या मोनीला, मोनी याला का गोकुळ्या, अरे मरशील जर्शील झाड घेशील आगाव, ओके का? बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक, ज्यांच्या मोरे, ए मोरे आता बसली वय का घरात दडून, हा गावात सगळ्या थुतू केलंयच आमच, त्या जर्शा 2 काम चांगली करताय तर त्याची वाटोळ लावण्याची ग, ए बाहेर ये मोरे, ए मोरे नाही काय घरात काढली, हे तर गावाचा चोंबाळ करून खोशाला घरात बसली, सर काय झालं माझी, ती जरशा 2 काम गावातली चांगली करतय, आणि त्याच्यात पाय खुट्टा अडवा घालते का भावाने, नाही नाही जरशाचा काय संबंध नाही, मी पण गावचा नागरिक आहे, मला पण चांगलं वाईट कळत, राचेरीला म्हणजे मला काय बिहे का कुणाला देव चाल रात चालत, तुम्ही का अरे शिपूड घालणारे अशी, अरे ज्याच्यात खोट असते का नाही तिचं अशी शिपूड घालतात, आणि भावाने तुला कळलं नाही मग दुसऱ्याच्या चांगल्या कामात कसा काय पाडवा घाला, अरे राजीरच बाय माणूस बघून येत आहे, तुम्हाला उठून नका काय केलं गोळा, तिकडं बसून नका मोडता तिकडं तुमचा, हा आता बघते तुमच्याकडे उद्या सकाळ फक्त उजूड द्या, नाही ह्याला ताज्या करून रट्ट बसल तर बघा नावाची मुनी नाही, हा जाऊ द्या मरू द्या, म्हणते माणूस कुशाला आल्यात, त्या काय भानगडे सकाळच्या पाणी बोलावले आम्हाला, हा बोलताय का नाही जाऊ माघारी,
सांगतो सांगतो काय हे सगळी महत्वाची काम धाम सोडून तुमच्याकडे आलोच मग काय काम आहे काय नाही लवकर सांगत नाही राहू तुम्ही. अरे सांगतो बाबांनो तुम्हाला बोलवलंय म्हणजे लय महत्वाचं काम आहे. तुमचा सगळ्यांचा असा मोठा सत्कार करायचा. सत्कार करायचा तात्या तात्या मला फ्याटा बर का लय दिवस झालं फ्याटा घातला नाही. मस्त पैकी तुला फेटा बांधतो तुझ्या गळ्यामध्ये हार घालतो श्रीफळ देतो सगळं करतो. काहीच काळजी नाही. बर पण त्याच्या अगोदर आता मला सांगा ही मुनी जी म्हणती ती गोष्ट खरी आहे का? नाही खोटे सगळं खोटे. मला तर काय माहित ना मला परपंचा वाढता वाढता नको झालंय गाडीच काय माहित ना बापला तुम्हाला काहीच माहित नाही अजिबात काय झालं. बर मोने सांगेन काय उद्योग केला तात्या यो रंग्या बांधगुळ रात्री 10-11 वाजता दारू पिऊन घरी येऊन माझ्या शिवाय धुतोय आणि ही डांगार ही सुद्धा आलो त्याच्या बरोबर काका म्हणायची पण लाज वाटते मला आता. हा यांच्या का बापाचं खाते का मी? अरे तुम्हाला काय आकली बिकली आहेत का नाही लाज वाटते का नाही काय सांगा शिव देतो रे? नाही नाही तात्या ही लबाड बोलते साहेब अजिबात शिव बिया दिले नाही ते मी अबा बुटन टाकीन. गोकुळ शेट खरे का? नाही तात्या खोटे आहे मी फक्त ह्याच्या सोबत गेलो होतो याला सोडायला मी लपून बसलो होतो इचरा बरं. म्हणजे तू लपून बसलो होता तू शिवे नाही दिले अजिबात काय फक्त एकट्या रंगेने शिव्या दिल्या एकट्याने शिव्या दिल्या त्याने एकट्याने शिव मला खूप मला हातो फक्त एकट्या रंगेने शिव म्हणजे तू शिवे नाही दिला आई शपथ नाही दिला इच्छा आणि मला लय काम आहे मला जायचे नाही तात्या काय झालं सांगतो मी सगळं सांग सगळं काम सगळं सांगतो. काय झालं तुम्ही झाड लावले ते का नाही इकडं वर बांधाव त्या झाडाला आम्ही दोघं पाणी घालायला गेलो होतो बर तिथं ही दोन नासकी आली झाशान पोपट्या आम्हाला म्हणली तुला क्वार्टर सांगतो जेवाय घालतो मुनीला जाऊन संध्याकाळी शिवाय द्यायच्या गेलो मी नेटाने दिला दाबर शिवाय का ना का म्हणजे फक्त का क्वार्टरवर शिव दिला का क्वार्टरवर जेवण राहिले मटण देतो म्हणलं की तवा तर रात्री नाव घेत होता सारखा जरशा जरशा म्हणून काही बरं असं करीन करावता काय केलं अरे आपली तब्येत काय आपलं वजन काय आपली हाईट काय काही नाही काहीच नाही करावता ते मी कुठं काय केलं नव्हता दारू सांग खरं सांग नाही तर काय होत ही मुनी सारखं आपलं आडवच येते कशाला मी बरं तितकं मी ठीक आहे अपमान करते अपमान मी ठीक आहे तात्या त्याशी हिने मला मारलं मारलं मग राहून राहून माझी वाट जाते तात्या काय गरज आहे का मी म्हणते तू काय केलं काय तिला जरा मी उलट बोललो मग काय ती मला तिने मला शिव्या दिल्या झाला ना त्या इगो हाट कुछ भी करणे का लेकिन जर शिगा नाही का इगो हाट नाही करणे का सारखा इगो हाट. अरे तू जर तिला उलट पालट बोललो का तुझी पूजा करल का आणि म्हणून मग ह्याला ह्याला क्वार्टरवर दारू पाजून तिला शिव्या द्यायला लावल्या का हराम खोरा लाज काढली लाज माझ्या त्या दिवशी. अरे आकलीचा भाग आहे का तुम्हाला काय करताय काय नाही करताय? अरे एका गावात राहतोय आपण हा एका पार्टीचे माणसं तुम्ही माझा कार्यकर्ता तू कार्यकर्ता हे सगळे कार्यकर्ते इतक्या वर्षाला का गावगाडा सांभाळतो मी पण तुमचे एवढे भंगार कार्यकर्ते मला कधी मिळाले नव्हते. मला सांगा ही जर गोष्ट पलीकडच्या पार्टीच्या लोकांना कळली गावातल्या लोकांना कळली तर काय म्हणत्याल? बघा तात्याचं त्यांच्या त्यांच्या तर जमते का तात्याचे कार्यकर्ते आपापसातच भांडण करतात काय राहिले माझ्या गावामध्ये इज्जत? आकलीचा भाग आहे तुम्हाला हा छोट्या छोट्या गोष्टीहून भांडणं काय झालं की भांडणं एका एका आपापसात कशाला वाद घालताय? तुम्हाला ना एवढं शिकायचं विकास कामासाठी तुम्ही लावा तुमचं एनर्जी खर्च करा ना एकामेकासाठी भांडायला करण्यापेक्षा. तुम्हाला मी शेवटचं सांगतो तुला सांगतो जरश्या राग्या तुला सांगतो आणि गोकुळ्या तुला तर खायला मी घालतोय तुला पण सांगतो आणि मोने तुला सुद्धा सांगतो परत जर तुम्ही आपापसात भांडण्याची गोष्ट जर माझ्या कानावरती आली तर तुम्ही आणि मी आहे लक्षामध्ये परत असलं भांडणं तंडन करायचं नाही नाहीतर मग तुम्ही चला पळा जा चल तात्या जरा तेवढं सत्काराच्या फॅटाचं बघा की आपल्या यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो
तालुक्याचा नेता गल्ले, अरे तालुक्याचा नेता गल्ले, लावून देतो लढी सांडाल चौकडी, सांडाल चौकडी।